नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक रामनाथ रवींद्रनाथ राव आहे नाशिकवरून. युट्यूबच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून ब्राह्मी व मोडी लिपी शिकण्यासाठी आम्ही ही इतिहासाची ज्ञान कवाड प्रथमच आपल्यासमोर इथे रीती करत आहोत. आपण आज ब्राह्मी लिपी आणि मोडी लिपी या कार्यशाळेचा प्रारंभ करण्यापूर्वी प्रथम या विशेष स्वागत करतो. आज आपण ब्राह्मी व मोडी लिपी या कार्यशाळेला प्रारंभ करताना प्रथम लिपी आणि भाषा यातील फरक जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपण ह्या वर्गात बसण्यापूर्वी आपल्या सोबत एक वही व पेन हे सोबत ठेवायचं आहे. हा वर्ग कोण करू शकतं? ज्याला देवनागरी म्हणजे आपली मराठी भाषा आणि देवनागरी लिपी ही लिहिता वाचता येते त्याने ही कार्यशाळा करण्यास काहीही अडचण नाही. यासाठी वयाची कुठली अट नाही, शिक्षणाचीही कुठली अट नाही. आपल्या सर्वांना माहिती आहे इतिहास हा आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय आणि या इतिहासाच्या संशोधनासाठी आवश्यक असणारी प्राचीन भारतासाठी महाराष्ट्रासाठी असणारी सर्व लिपींची जननी म्हणजे मदर ऑफ ऑल स्क्रिप्ट अशी ब्राह्मी लिपी आणि त्यासोबतच मध्ययुगीन कालखंडातील मराठ्यांच्या इतिहासासाठी आवश्यक असणारी मोडी लिपी या दोन्हीचं आपण इथे ही ऑनलाईन किंवा व्हिडिओच्या माध्यमातील कार्यशाळा सुरू करत आहोत. तर मित्रांनो, ब्राह्मी आणि मोडी लिपी आपल्याला शिकायची आहे. यासाठी प्रथम आपण हे आत्ताचं माझं लेक्चर तुम्ही ऐकायचं आहे, त्यानंतर आपण ब्राह्मी लिपी शिकणार आहोत आणि त्यानंतर आपण मोडी लिपी शिकणार आहोत. यामध्ये प्रथम प्रश्न पडतो, ब्राह्मी मोडी या लिपी आहेत की भाषा आहेत? मग लिपी म्हणजे काय आणि भाषा म्हणजे काय? हा सर्वसाधारणपणे अनेकांच्या मध्ये हा प्रश्न गोंधळात्मक असतो. म्हणजे काय की आपण लिपी आणि भाषा याचा भेद प्रथमतः ओळखला पाहिजे. मग ब्राह्मी आणि मोडी मग लिपी की भाषा हे तुम्हाला समजून येईल. म्हणजे काय तर लिपी आणि भाषा याची आपण अगदी पुस्तकाच्या व्याख्येत न घुसता सर्वसाधारण व्याख्या त्याची केली तर लिपी म्हणजे काय आणि भाषा म्हणजे काय याचं उत्तर अतिशय सोपं आहे. बरोबर, तुम्ही ओळखलं सुद्धा. लिपी म्हणजे आपण जी लिहितो ती लिपी आणि आपण जी बोलतो ती भाषा, हा त्याच्यातला सर्वसाधारण फरक आहे. आता आपण या संपूर्ण लिपी आणि भाषा याचा भेद आज प्रथमतः समजून घेणार आहोत. यानंतर आपण लिपीचा इतिहास देखील जाणून घेणार आहोत आणि मग आपण ब्राह्मी लिपीला प्रारंभ करणार आहोत. या दोन याच्यामधला आपला फरक कळाला. लिपी म्हणजे लिहितो ती लिपी, पण भाषा भाषा बोलतो ती भाषा, पण याच्यामधला नेमका फरक काय आहे हे समजल्याशिवाय तुम्हाला ब्राह्मी आणि मोडी ह्या लिपी का आहेत हे समजणार नाही. ते मी तुम्हाला आता समजून सांगणार आहे. कसं तर त्याचे माझ्याकडे काही उदाहरण आहे. समजा मी एक वाक्य इथे लिहिलं, ते वाक्य असं आहे, माझं नाव राम. मेरा नाम राम. तीसरा असा आहे, माय नेम इज राम. आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण याला खूप चांगल्या प्रकारे वाचू शकतो. पहिलं वाक्य मी लिहिलंय माझं नाव राम, दुसरं लिहिलंय मेरा नाम राम आणि तिसरं लिहिलंय माय नेम इज राम. ओके, तर यामध्ये पहिल्या वाक्याकडे आपण येऊयात. ह्याचं पहिलं वाक्य आहे माझं नाव राम, याची भाषा आहे ऑफकोर्स, बरोबर ओळखलं तुम्ही, मराठी. आणि याची लिपी आहे, याची लिपी आहे देवनागरी. बरोबर, ज्याला आपण देवनागरी म्हणतो, बाळबोध म्हणतो. बरोबर, म्हणजे आपण जी नेहमी मराठी बोलतो ती ज्यावेळेस लिहितो ती असते देवनागरी लिपी. बोलतो ती भाषा ती आहे मराठी, लिहितो ती लिपी ती आहे देवनागरी. इथे सेम काय होईल, याची भाषा आहे मेरा नाम राम, याची भाषा आहे हिंदी आणि याची लिपी आहे पुन्हा एकदा देवनागरी. बरोबर, आणि माय नेम इज राम याच्यामध्ये काय आहे, याची भाषा आहे बरोबर इंग्रजी, मात्र याची लिपी, याची लिपी आहे रोमन, याची लिपी आहे रोमन.
म्हणजे आपण जी नेहमी इंग्लिश सर्रास सगळीकडे वापरतो त्याची लिपी मात्र रोमन आहे. हे सगळे रोमन लेटर्स आहेत. म्हणजे याच्या तुम्हाला कळलं असेल, मराठी भाषा लिपी देवनागरी, हिंदी भाषा लिपी देवनागरी, इंग्रजी भाषा त्याची लिपी रोमन. ओके, म्हणजे काय आहे, इथे प्रत्येक भाषेला तिची एक विशिष्ट लिपी आहे. ह्यातली देवनागरी लिपी आपण मराठीत पण लिहितोय आणि हिंदीत पण लिहितोय. मला तुम्हाला आणखी याच्या पुढे जाऊन एक गंमत दाखवायची. आजकाल जमाना सोशल मीडियाचा आहे और इस सोशल मीडिया के जमाने में सब कुछ काम हम मोबाइल पे करते हैं, चैटिंग से करते हैं, हाँ व्हाट्सअप पे करते हैं, फेसबुक पे करते हैं. कसे करतो ते बघा. आता ह्याची भाषा काय लिहिलंय वाचा, तू कुठे आहेस, आज लेक्चर होणार का, मी येणार नाही, याची भाषा कोणती आहे, ऑफकोर्स मराठी. आणि याची लिपी आहे रोमन. म्हणजे काय आहे, मला सांगायचा एक भेद होता की आपण जी बोलतो ती भाषा, लिहितो ती लिपी, यातून एक लक्षात येईल कोणत्याही लिपीत कोणत्याही भाषेत लिहिता येईल, पण प्रत्येक भाषेला लिपी असेलच असं नाहीये. म्हणजे काय, प्रत्येक भाषेला लिपी असेलच असं नाही, पण प्रत्येक लिपीला मात्र तिची एक विशिष्ट भाषा असते. हीच रोमन लेटर्स तुम्हाला मराठी भाषा येत असल्यामुळे वाचता येत आहे, पण हेच एखाद्या फॉरेनरला, पाश्चात्य युरोपात राहणाऱ्या एखाद्या व्यक्तीला वाचायला दिलं तर तो वाचू शकेल, मात्र ते काय लिहिलंय याचा अर्थ त्याला सांगता येणार नाही. ओके, हे समजून घ्या. उदाहरणार्थ मी हे अजून एक वाक्य लिहितो, माय नेम इज राम. आता हे मी देवनागरीत लिहिलंय, ह्याची भाषा कुठली आहे, ऑफकोर्स ह्याची भाषा जी आहे ती आहे इंग्रजी आणि लिहिलं आहे देवनागरी. तर हा तुम्हाला मूळ फरक का मला सांगायचा आहे, तर प्रत्येक भाषेला एक लिपी असते, पण प्रत्येक लिपीला ही भाषा असलीच पाहिजे. जर ती भाषा माहित नसेल, वाचता येत नसेल, आपल्याला ज्ञात नसेल, तर आपल्याला दिसतात त्या फक्त रेषा. उदाहरणार्थ आपण एखाद्या लेण्यांवरती गेलो, अजंता सारख्या प्रसिद्ध लेण्यांवरती गेलो, नाशिक मधल्या त्रिरश्मी सारख्या बौद्ध लेणीवरती तुम्ही गेलात, तर तिथे तुम्हाला जे शिलालेख दिसतात ते ब्राह्मी लिपीत आहेत. तुम्हाला ती लिपी वाचता जरी आली तरी तिची भाषा तुम्हाला आली पाहिजे, किंवा एखादं मोडी कागद तुमच्या हातात आलं तर त्या काळातली भाषा तुम्हाला समजली पाहिजे. ओके, ते तुम्हाला कळलं पाहिजे. तर हा महत्वाचा फरक आहे लिपी आणि भाषेमधला. आता आपण लिपी आणि भाषेचा इतिहास जाणून घेऊयात. यासाठी तुम्हाला थोडा वेळ माझ्यासोबत एका फ्लॅशबॅक मध्ये यावं लागणार आहे. फ्लॅशबॅक म्हणजे काय, तर तुम्हाला माझ्यासोबत आता संपूर्ण मानव जातीच्या इतिहासात यावं लागणार आहे की मानवाला नेमकं लिहावं का वाटलं असेल, वाचावं का वाटलं असेल, किंवा बोलावं का वाटलं असेल. यासाठी आपण चाललोय आता अगदी लाखो करोडो वर्षांपूर्वी. म्हणजे काय, 4-4.5 अब्ज वर्षांपूर्वी असं म्हणतात पृथ्वीची उत्पत्ती झाली. आपल्याला माहिती आहे की बिग बँग झाला, सूर्याच्या ह्याच्यात सगळा अणूंचा वगैरे सगळा स्फोट झाला आणि वेगवेगळे तप्त असे तापलेले लावारसाचे गोळे फिरत हळूहळू ते थंड होत गेले. हे थंड झाल्यानं सूर्यमालेचे विविध ग्रह निर्माण झाले. त्यामध्ये आपला सगळ्यात महत्वाचा ग्रह म्हणजे आपण ज्या ग्रहावरती राहतो ती पृथ्वी. ह्या पृथ्वीचं एक वैशिष्ट्य आहे, कारण इथे जीवसृष्टी आहे. जीवसृष्टी कशापासून झाली, तर इथे पहिल्यांदा हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांची अभिक्रिया होऊन पाणी निर्माण झालं. या पाण्यामध्येच सर्वप्रथम एकपेशीय जीव निर्माण झाले. मला माहिती हा आपला इतिहासाचा तास आहे, याच्यामध्ये मी तुम्हाला विज्ञानाच्या तासात जास्त वेळ रमवणार नाही, पण त्याशिवाय आपल्याला इतिहास समजणार नाही लिपीचा. तर ह्या एकपेशीय अमीबापासून बहुपेशीय जीव निर्माण झाले, उभयचर प्राणी निर्माण झाले आणि त्यापासूनच निर्माण झाला तो म्हणजे तत्कालीन आदिमानव. हा आदिमानव कसा होता, तर हा आदिमानव भटक्या स्वरूपात होता. जर करोडो वर्षांपूर्वीचा विचार केला, लाखो वर्षांपूर्वीचा विचार केला, या जीवसृष्टीमध्ये अनेक प्रकारचे जीव निर्माण झाले होते. डायनोसॉर सारखे महाकाय प्राणी निर्माण झाले होते, मॅमथ सारखे महाकाय हत्ती निर्माण झाले होते. असं म्हणतात की पूर्वी सापाला सुद्धा पाय होते, मानवाला शेपूट होती, अशा अनेक, किंवा घोड्याची उंची अगदी 3-4 फुटाची होती. आज जो आपला 5-6 फुटाचा घोडा दिसतोय तो पूर्वी 3-4 फुटाचा होता. तर
या सगळ्यांमध्ये मात्र डार्विनने सांगितलेला मानवी उत्क्रांतीवादाचा सिद्धांत ज्याला अडॅप्टेशन लॉ म्हणतात तो काय सांगतो, तर प्रतिकूल परिस्थितीमध्ये जो कुठलाही जीव स्वतःला अनुकूल करेल तो या सगळ्या निसर्गात टिकून राहील. याच्या या नियमाप्रमाणे ज्यांनी ज्यांनी स्वतःमध्ये बदल घडवले ते मात्र टिकले. डायनासोर सारखे प्राणी नामशेष झाले, मॅमथ सारखे हत्ती नामशेष झाले, सापाला पूर्वी पाय होते ते पाय नामशेष झाले कारण त्याने स्वतःमध्ये अडॅप्टेशन केलं. ह्या पद्धतीनेच पूर्वी सगळ्यात सापडलेलं सगळ्यात जुनं जीवाश्म म्हणजे पेकिंग मानवाचं, आपण सगळं तिसरी चौथीचं पुस्तक आठवा एका माणसाची गोष्ट, त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी ऐकलंय वाचलंय की आधी मानव हा भटक्या अवस्थेत होता, थोडासा त्याचा पाठीचा कणा वाकलेला होता, तो वाकून चालायचा. ओके, तर त्याला शिवाय शेपूट होतं, अंगावर दाट केस होती, तोंड त्याचं माकडासारखं होतं, असे अनेक विविध त्याच्यामधले बदल हळूहळू हळूहळू होत गेले. हा माणूस त्यावेळेस इतर प्राण्यांच्या तुलनेत सर्वात कुमकुवत प्राणी होता, दुर्बल प्राणी होता. का? तर एक, त्याला पक्ष्यांप्रमाणे उडता येत नव्हतं, पाण्यामध्ये माशांप्रमाणे पोहता येत नव्हतं, नाही त्याला वाघ चित्ता अन्य जंगली श्वापदांप्रमाणे हिंस्त्रपणे काही त्याला नख होती, ना त्याला दात होते हिंस्त्र असे, नाही त्याला जोरात त्यांच्या गतीनं पळता येत होतं. म्हणजे या संपूर्ण जीवसृष्टीतील सर्व प्राण्यांच्या तुलनेत मानव हा अतिशय दुर्बळ आणि कुमकुवत प्राणी आहे. मग मानवाकडे असं काय होतं ज्याने त्याने स्वतःचे सगळे उत्क्रांती होत केलं? तर मानवाकडे प्रारंभीच्या काळापासून आपल्याला माहिती आहे, पेकिंग मानव असेल, निंदार्थल मॅन असेल, होमोसेपियन सेपियन करत करत आपण आत्ताचा आधुनिक हा मानव आपण बघतोय, ह्या मानवाकडं एक अफाट अचाट गोष्ट होती जी इतर प्राण्यांच्या तुलनेपेक्षा त्याच्याकडे जास्त सक्षम होती, ती म्हणजे त्याचा मेंदू. आपल्याला सगळ्यांना माहिती ह्या मेंदूच्या जोरावरती 200-300-400 ग्रॅम काय असेल तो, ह्या मेंदूच्या जोरावरती मानवाने सगळ्या पृथ्वीची तुम्हाला काय समजायचं समजा त्याची प्रगती सुद्धा केली म्हणता येईल आणि अधोगती सुद्धा केली असंही म्हणता येईल. तर ह्या जोरावरती मानवाने हा सगळा विकास घडवून आणलेला आहे. पण मानवाकडे अजून एक गोष्ट होती जी इतर प्राण्यांकडे त्याच्या इतकी कार्यक्षम नव्हती, ती म्हणजे मानवाकडे विचार करणाऱ्या मेंदूला कृतीमध्ये आणण्यासाठी मानवाकडे हात होता, हाताची बोट होती आणि बोटाचा अंगठा होता. हा अंगठा काय होता? तर ह्या अंगठ्याचं एक वैशिष्ट्य आहे, अन्य प्राण्यांच्या तुलनेत मानवाकडे अंगठा आहे आणि हा अंगठा त्याच्या चारही बोटांच्या पुढे जातो, हाताच्या त्याच्या चारही बोटांच्या पुढे जातो. चेक करा तुमचा जातोय की नाही. हो, नक्कीच तुम्ही प्रगत मानव आहात, आधुनिक काळातले मानव आहात. तर या मानवाचं वैशिष्ट्य असं होतं की सुरुवातीला विचार करण्याचा मेंदू हा कृतीमध्ये काही आणायचा असेल, सुरुवातीचा हा माणूस भटका आहे, तो भटकंती करतोय कशासाठी, तर या वितबर पोटासाठी, शिकार करण्यासाठी. हा तो आज सुद्धा भटकतोच, आपण बघतो आपण आपल्या पोटासाठी कुठे 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 जातोय नोकरी निमित्त, त्यावेळेचाही माणूस भटका होता. या दुसरं एक लक्षण म्हणजे हा माणूस कुमकुवत असल्याने, दुर्बल असल्याने अन्य प्राण्यांची शिकार होऊ नये म्हणून सुद्धा भटकत असायचा आणि हा टोळीने राहायचा. म्हणून आपण त्याला म्हटलंय समाजशील प्राणी, मानव हा समाजशील प्राणी आहे. तो का? तर त्याला अन्य प्राण्यांची धोका होता, त्यांच्यापासून रक्षणासाठी तो टोळीने समूहाने राहायचा. या समूहाने राहत असताना त्याला मात्र राहायला घर नव्हतं, याचाच अर्थ तो स्थिर नव्हता. तो पोटभर पोटासाठी शिकार करण्यासाठी फिरायचा आणि स्वतः अन्य प्राण्यांची शिकार होऊ नये म्हणून फिरायचा. यासाठी तो कुठला आधार घ्यायचा? तर मुक्कामासाठी, निवासासाठी तो एखाद्या झाडावर, एखाद्या कपारी मागे, एखाद्या खडका मागे, एखाद्या गुहेमध्ये, नैसर्गिक गुहेमध्ये तो तात्पुरता निवास करायचा आणि पुढे भटकत राहायचा. या सगळ्या अवस्थेत मानवामध्ये हळूहळू हळूहळू नैसर्गिक बदल होत गेले. उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतानुसार मानवाच्या अनेक बदल होत गेले, त्याचा हात आणखी डेव्हलप होत गेला. त्यामुळे बघा तुम्ही, माणसाच्या अंगठ्याला फार महत्व आहे. म्हणजे बघा तुम्ही, कदाचित पूर्वी जंगली श्वापद्यापर्यंत त्याचा काही संघर्ष झाला असला, मानवाने कदाचित त्याला ठेंगावडा अंगठा वगैरे असं दाखवला असेल. आज आपण फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून पण लाईक देतो, अंगठाच देतो. हा, किंवा आज नोकऱ्यांमध्ये सुद्धा बायोमेट्रिक वगैरे करायचं असेल तर अंगठाच देतो. किंवा कुठेही महत्वाचा काही दस्तऐवज व्यवहार झाला, तिथे सुद्धा कोर्टात असेल, एखाद्या शासकीय प्रक्रियेत असेल, तुम्हाला अंगठाच तिथे द्यावा लागतो. अंगठाचं आणि माणसाचं नातं फार महत्वाचं आहे, कारण या अंगठ्यापासूनच मानवाने पुढची सगळी आपली प्रगती केलेली दिसते. मग त्याला सुरुवातीला त्याच्या अंगावर कपडे नव्हते, मग त्याने झाडांची साल ही काढण्यासाठी दगडाचा वापर केला. त्या काळाला आपण अश्मयुग म्हटलंय. त्या दगडांचे त्याने छिलके काढले, ते कशाने काढले असतील? ऑफकोर्स या हाताने. आणि त्याने ते छिलके काढून त्या दगडांच्या साह्याने झाडाची पानं,
झाडाची फळं, झाडाच्या साली, प्राण्यांची शिकार, प्राण्या म्हणजे आज सुद्धा बघा साधं कुत्रं जरी मागं लागलं ते आपण हाताखाली दगड नसतो तरी दगड उचलून त्याच्या वरती उगारल्याचा आवाहनतो. याचं काय, त्यामुळेच आपलं आणि माणसाचं अंगठ्या ही कृती आणि त्याच्यापासून दगडांच्या हत्यारांपासून केलेलं त्याचं हे नातं अतूट आहे. तर मला सांगायचं एक आहे, हा मानव भटक्या अवस्थेत भटकत असताना विविध ठिकाणी थांबला आहे. मग सुरुवातीला काय झालं असेल, तर पूर्वाश्म युगातनं आपण मध्याश्म युगात येतो, मध्याश्म युगातनं नवाश्म युगात येतो. या तिन्ही फेजमध्ये म्हणजे जवळपास हा काळ लाखो वर्षांचा आहे. या लाखो वर्षांच्या काळात मानव कुठेही राहायला घर बांधत नव्हता. हा भटक्या अवस्थेत विविध गुफांमध्ये राहायचा, दगडांच्या कपारींमध्ये राहायचा, शिकार करायचा. मग तुम्ही म्हणाल याच्यात सर लिपी आणि भाषेचा काय संबंध आहे, ऑफकोर्स आहे. सुरुवातीला मानवाला बोलता येत नसेल, त्याने पहिल्यांदा निर्माण केली असेल त्याची भावलिपी. आज सुद्धा बघा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कम्युनिकेशन स्किलच्या नियमानुसार मानवाला बोलताना एखाद्याशी संवाद साधताना तो फक्त 30-40% शब्द वापरतो, बाकी त्याच्या चेहऱ्यावरचे त्याच्या शरीरावरचे जे हावभाव असतात ज्याला आपण बॉडी लँग्वेज म्हणतो ही त्याची पूर्णपणे कार्यक्षम ठेवावी लागते, तरच तो संवाद परिपूर्ण मानला जातो. त्यावेळेस मानव त्यावेळेस हावभावच करत असेल. आज सुद्धा बघा मानव मी इतर प्राण्यांच्या तुलनेत दुर्बळ का म्हणतोय, हरणाचं पिल्लू गायीचं पिल्लू जन्माला आल्या आल्या किती मिनिटात पळायला लागतं, 15-20 मिनिटात ते उठून उभं राहतं, अर्ध्या तासाच्या आत ते पळत पण असतं. मानवाला अजूनही किती वेळ लागतो चालायला विचार करा. जन्माला आल्यानंतर आपल्याला बोलायला किती वेळ लागतो बघा, 1-1.5 वर्ष लागतं आपल्याला बोलायला शिकायला. त्याच्या आधी आपली बॉडी लँग्वेज वरतीच आपण एकमेकांशी संवाद साधत असतो, नंतर आपल्याला बोलायला कुठंसं येतं. म्हणजे माणसांचं तर अख्खी हयात जाते म्हणतात, पण बोलायचं काय हे समजत नाही. असो हा जोक्सचा पार्ट, पण मानव सुरुवातीला बॉडी लँग्वेज त्याच्या हावभाव म्हणजेच आपण त्याला भावलिपी म्हणूयात. म्हणजे आपण सहज उदाहरण म्हणून बघा, आपल्याला मराठी भाषा येते पण आपल्याला एखाद्या परदेशात पाठवलं आणि त्या देशाची भाषा जर आपल्याला येत नसेल तर आपण कशाचा प्रथम वापर करू, नक्कीच आपल्या बॉडी लँग्वेजचा, म्हणजेच भावलिपीचा. भावलिपीच्या मार्फतच आपण काय सांगू, पाणी पाहिजे असेल तर पाणी द्या, कोणाला बोलवायचं असेल तर इकडे या, कोणाला तिकडे पाठवायचं असेल तिकडे जा, म्हणजे हे सगळे भाव आहेत. ही सुरुवातीची होती आपली त्या काळातली भावलिपी, भावलिपी जी आज सुद्धा आपण अनेक ठिकाणी वापरतो. आता नंतरचा जो काळ आहे हा मानव भटकत असताना, म्हणजे इसवी सन पूर्व 25,000 वर्षांपूर्वीची काही उदाहरण मला काही रेफरन्सेस तुम्हाला द्यायचे आहेत. ते रेफरन्सेस काय आहेत, तर आपल्या भारतात एक भोपाळ, मध्य प्रदेश मधील भोपाळ पासून 40-50 किलोमीटरवर अंतरावरती असणार एक भीमबेटका नावाचं ऐतिहासिक वारसास्थळ आहे जे युनेस्कोच्या सुद्धा वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये आहे. इथे 800 पेक्षा जास्त शैलगृह आहेत, म्हणजे गुफा आहेत. या गुहांमध्ये ह्या नैसर्गिक गुहा आहेत. तत्कालीन म्हणजे इसवी सन पूर्व 25,000 वर्षांपूर्वीच्या आधी मानवाने इथे निवास केलेला आहे. मग या निवासात काय केलं, तर मानव भटक्या अवस्थेत तिथे काही काळ थांबला, तिथे त्याने त्या गुफांमध्ये चित्र काढलेली आहेत. ही चित्र काय आहेत, तर ही त्यावेळची चित्रलिपी आहे असं मी मानतो. चित्रलिपी म्हणजे काय, ह्या चित्रांवरती प्रसिद्ध इतिहास संशोधक वाकणकर यांनी फार मोठं संशोधन केलेलं आहे. त्याच्यात सुद्धा तुम्हाला त्याची जास्त माहिती त्यांच्या मार्फत मिळू शकते, तर त्यांच्या लेखनाच्या माध्यमातून. तर या चित्रांमध्ये अनेक चित्र आहेत, जसं की एखाद्या ठिकाणी शिकार करताना हरणाचा कळप धावत सुटलाय आणि त्याच्या पाठीमागे काही माणसाची आदी मानवाची टोळी लागलेली आहे, असं ते सगळं चित्र वर्णन आहे. किंवा दुसऱ्या चित्रात एखाद्या हरण शिकार केलेले आदी मानवांनी त्याला एका काठीला आडवं बांधलंय उलट आणि बाकीची टोळी तिथे मागे आनंद व्यक्त करत नाचत गात चाललेली आहे. बघा आता तुम्ही म्हणाल सर हे काय, आदी मानवाने काढलेली चित्र आहेत गुफांमध्ये काढलेली, पण त्या माणसाला हे लिहून सांगायचं काय आहे, हे चित्रावरून सांगायचं काय आहे, तर कदाचित त्यावेळेस त्याला सुद्धा त्याची भूक हा त्याचा महत्वाचा आवडीचा किंवा निकडीचा विषय असेल, म्हणून त्याने तो प्रसंग त्याच्या आयुष्यातला महत्वाचा म्हणून त्याने तो चितारला असेल. काही चित्रांमध्ये पाऊस पडतोय आणि खाली ती लहान लहान मुलं स्त्रिया माणसं नाचताय असं पण त्या 25,000 वर्षांपूर्वीच्या गुफा चित्रांमध्ये चितारलेलं आहे. म्हणजे काय आहे की पाऊस पडतोय त्याचा ते आनंद व्यक्त करतायत. आज सुद्धा पाऊस पडू द्यात बरं, आज पाऊस पडायला लागल्यानंतर सुद्धा पहिल्या पावसात आपण नाचतो गातो अगदी सेल्फी घेतो आणि आपल्या स्टेटसला ठेवतो
आणि आपण त्याच्या खाली लिहून पण टाकतो, पहिला पाऊस, फेसळलेली कॉफी, कोणाची आठवण वगैरे वगैरे. म्हणजे मला सांगायचं काय आहे की हे सगळं त्याने का केलं, त्याची आठवण जतन करून ठेवावी म्हणून. तुम्ही सुद्धा आज पहिला पाऊस आठवणीतनं का स्टेटसला ठेवता, तर ती आठवण, हा प्रसंग पुन्हा स्मृतीत राहावा म्हणून. म्हणजे मला सांगायचं काय, माणसाला कुठलीही गोष्ट जतन करून ठेवण्यासाठी, स्मृतीत ठेवण्यासाठी त्याने हातामध्ये ब्रश असेल, पेन असेल किंवा अन्य काही लेखनाची साधनं असतील ती हाती घेतलेली दिसतात. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, या चित्रांमध्ये प्रेमी युगुल जवळ बसलेले सुद्धा चित्र आहेत, कशाला, प्रणयाचे सुद्धा चित्र आहेत. अहो त्याहून पुढे जाऊन सांगतो, नवीन अर्भक जन्माला येतानाचे सुद्धा चित्र त्या आदिमानवाने 20-25 हजार वर्षांपूर्वी काढून ठेवलेले आहेत. आज सुद्धा आपल्या घरात एखादं नवीन बाळ जन्माला येऊ देत बघा बरं, आपण त्याचा लगेच स्टेटस ठेवतो, फेसबुकला ठेवतो, फिलिंग प्राऊड किंवा खूप आनंदी आहे, मी काका झालो, मी मावशी झाले वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे आधी मानवाची पण धडपड तीच होती आणि आजच्या मानवाची धडपड तीच आहे की आत्ताचे क्षण हे जपून ठेवण्यासाठी विविध माध्यम आपण वापरत आलेलो आहोत. यानंतर सुद्धा तुम्हाला एक त्याच आदिमानवाचा प्रसंगाचं भित्तीचित्रात मी एक उदाहरण देईन. एका ठिकाणी तर एक बाळ मृत्युमुखी पावलंय, त्याला एक माणूस दफन करतोय, त्याच्यावर मातीचा ढिगारा टाकतोय, त्याच्यावर काटक्या टाकतोय अन्य प्राण्यांनी उकरू नये म्हणून, आणि बाजूला दोन स्त्रिया रडतायत, त्यांचे अश्रू सुद्धा त्या भित्तीचित्रात, त्या गुफा चित्रांमध्ये आहे. याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं, तो दुःखद प्रसंग सुद्धा मानवाला त्याच्या आठवणीत राहावा म्हणून त्याने त्या गुफेमध्ये काढून ठेवलाय. त्या रडणाऱ्या स्त्रिया, मानव हा काय आहे तर भावनाशील प्राणी आहे याचं आपल्याला प्रतीक दिसतंय. शेतीचा शोध त्यावेळेस नाहीये, पण अन्न गोळा करणारी स्त्री पाठीवरती एक पाठी बांधते आणि या आदी मानवाच्या अवस्थेत असताना जंगलात फळं, कंदमुळं गोळा करतानाचं चित्र आहे. आज सुद्धा स्त्रीचा रोल तोच आहे बघा तुम्ही, ती सुद्धा आपल्या घरच्यांना सगळ्यांना खाण्यासाठी तिची धडपड आज सुद्धा आपल्या किचनमध्ये चालू आहे. हे सगळं मला तुम्हाला का सांगायचंय, तर लिपीचा शोध कसा लागत गेला. नवाश्व युगात ज्यावेळेस आपण येतो, ISV 8000 मध्ये, मानवाच्या आयुष्यातले तीन परिवर्तन फार महत्वाचे आहेत, तीन शोध फार महत्वाचे आहेत. त्यातला आहे अग्नी, दुसरा आहे चाक आणि तिसरा आहे शेती. या तीन शोधांमुळे आज आपण आजचं आयुष्य आरामातलं जगणं अतिशय आनंदात जगतोय. उदाहरणार्थ अग्नीच्या शोधामुळं आज आपण मस्त शिजवलेलं अन्न खातोय, सकाळी घेतलेला गरम गरम चहा या त्या अग्नीच्या शोधाचं द्योतक आहे. चाकाच्या शोधामुळं आज मी माझ्या कॉलेजला असेल, ऑफिसला असेल किंवा अन्य ठिकाणी निवांतपणे जाऊ शकतो, कारण त्या गाडीचं चाक हे त्या मानवाच्या शोधाचं द्योतक आहे. फिरणारा पंख असेल, घड्याळातल्या काट्याची टिकटिक असेल, या सगळ्या त्या चाकाच्या शोधाचं द्योतक आहे. आणि तिसरा शोध फार महत्वाचा आहे नवाश्म युगातला, तो म्हणजे शेतीचा शोध. शेतीचा शोध असं सांगतात पुरातत्व शास्त्रज्ञांच्या मते, शेतीचा शोध हा स्त्रीला लागलेला आहे. स्त्रीने सुरुवातीला तिच्या भटक्या आयुष्यात समजून घेतलं असेल की ज्या पद्धतीने झाडाचं बी खाली पडल्यानंतर पुन्हा अंकुरित होतं आणि नवीन झाड जन्माला घालतं, त्याला पुन्हा फळं लागतात, त्याला पुन्हा त्याच्या बिया निर्माण होतात आणि पुन्हा नवीन, ही प्रक्रिया तिनं स्वतःवरून, तिने त्या झाडांचं सुद्धा, बीजांचं सुद्धा परीक्षण केलं असावं. आणि ती, कारण स्त्री स्वतः सृजनशील आहे, ती नवीन एक अपत्य जन्माला घालू शकते ज्या पद्धतीने झाड त्याच्या बीजाच्या मार्फत. आणि याच्यातच शेतीचा शोध लागला. पुरातत्व शास्त्रज्ञांच्या मते स्त्रीने शेतीचा शोध लावला, कारण त्यावेळच्या अनेक प्राचीन काळामध्ये, अश्मयुगीन काळाच्या नंतरच्या नवाश्मयुगीन काळामध्ये अनेक शेत सापडलेली आहेत. या शेतींमध्ये विविध स्त्रियांचेच अवशेष, पुरावशेष आपल्याला जास्त सापडतात, फॉसिल्स, यावरून हे त्यांचं मत आहे. मग या शेतीच्या शोधानं काय झालं, शेतीच्या शोधानं भटकणारा माणूस हा स्थिर झाला, तो शेती करू लागला. जिथे जिथे नद्यांनी वळसे घेतलेले आहेत त्या अर्धगोलाकार भागामध्ये, सुपीक मातीच्या प्रदेशामध्ये मानवाने शेती केली, त्या शेतीच्या रक्षणासाठी तो तिथेच राहिला. त्याने सुरुवातीला कच्ची घरं केली, नंतर पक्की घरं केली आणि बघता बघता नगर उदयास आली, आणि या नगरातनच विविध संस्कृती उदयास आल्या. म्हणजे पूर्वी भटकणारा माणूस आता एका जागी स्थिर झाला. या स्थिर होण्याचे परिणाम असे झाले की माणसाने घरं बांधली, घरं बांधल्यानंतर त्याच्या दैनंदिन जीवनातल्या विविध घटकांच्या, विविध वस्तू वास्तूंमध्ये सुद्धा परिवर्तन, म्हणजे डेव्हलपमेंट होत गेली, प्रगती होत गेली. आणि याच काळामध्ये चार महत्वाच्या संस्कृती उदयास आल्या. म्हणजे आता आपण ISV 5000 पर्यंत आलेलो आहे. ह्या महत्वाच्या चार संस्कृत्या कुठल्या आहेत, इजिप्त,
मेसोपोटेमिया, किंवा हिलाच आपण हडप्पा म्हणतो, सिंधू किंवा हडप्पा, आणि चौथी आहे चीन। आता ह्या सगळा काळ आहे इसवी सन 5000 सुमारे। या चार संस्कृत्यांचं वैशिष्ट्य असं आहे, या चारही संस्कृत्या जगातल्या सगळ्यात प्रगत आणि प्राचीन संस्कृती मानलं जातं। का? तर याची इजिप्त जी आहे ही नाईल नदीच्या किनारी विकसित झाली। इजिप्त, मेसोपोटेमिया युफ्रातीस आणि तैग्रीस नदीच्या किनारी विकसित झाली। सिंधू आपल्याला माहिती आहे आपल्या भारतातली सगळ्यात महत्वाची, नागरीकरणाच्या दृष्टीने जगात ह्या चारही संस्कृतींपेक्षा जास्त प्रगत असणारी संस्कृती म्हणजे सिंधू संस्कृती, ही सिंधू आणि तिच्या उपनद्यांच्या किनारी विकसित झाली आणि आपली चीनमध्ये। अशा या सगळ्या इसवी सन पूर्व 5000 दरम्यान म्हणजे मानव नवाश्म युगात ताम्रपाषाण युगाच्या ज्या फेज आहेत धातू युगाच्या धातूचा शोध लागला ह्या सगळ्या ह्या फेजात आहे। याच्यामध्ये लिपीचा संबंध नक्कीच येतो। लिपीचा संबंध अशासाठी येतो, आपण सगळ्यांनी द ममी नावाचा पिक्चर बघितलाय। इजिप्त म्हटल्यानंतर आपल्या पुढे वेगवेगळे पिरॅमिड आपल्या डोळ्यापुढे येतात, मिस्र संस्कृती आपल्या पुढे येते आणि त्या द ममी नावाचे पिक्चर तुम्ही आवर्जून बघा। त्याच्यामध्ये त्यातली जी नायिका आहे हिरोईन आहे ती एक ऑर्किओलॉजिस्ट असते आणि तिला इजिप्तच्या पिरॅमिडवरची लिपी वाचता येत असते। या लिपीला म्हणतात हायरोग्लिप्स, इजिप्तच्या लिपीला म्हणतात हायरोग्लिप्स। हायरोग्लिप्स म्हणजे काय आहे तर ही एक पिक्टोग्राफ्स आहे म्हणजे चित्रलिपी आहे इजिप्तच्या संस्कृतीमध्ये असणारी आणि त्याच्यात विविध प्राण्यांची मानवाच्या शरीराची व अन्य काही भागांची अशी चित्र रूपात असणारी ही लिपी आहे, ही हिला आपण हायरोग्लिप्स म्हणतो। हायरोग्लिप्स ही पण एक चित्रलिपी आहे। दुसरी आहे मेसोपोटेमिया। मेसोपोटेमिया हा बॅबिलोन वगैरे या परिसरातला हा सगळा प्रदेश आहे, याला मेसोपोटेमियाची संस्कृती म्हणतात। युफ्रातीस आणि तैग्रीस नदीच्या किनारी असणारी हिलाच बॅबिलोनची पण म्हणतात किंवा याला सुमेरियन संस्कृती सुद्धा म्हटलं जातं, तर म्हणजे सिरिया वगैरे या सगळ्या परिसरात ही येते। या लोकांचं एक वैशिष्ट्य आहे, हे अतिशय व्यापारी जमात होती। या संस्कृतीतले लोक भारतात सिंधू संस्कृतीपर्यंत आज नाही जवळपास 6-7 हजार वर्षांपूर्वी जहाजांच्या मार्फत आपल्यासोबत व्यापारी करायचे आणि यांनी काय केलं, व्यापार आला की व्यवहार आला आणि व्यवहाराचं वैशिष्ट्य असतं तिथं लिखापडी आली। या लिखापडीसाठी यांनी यांची स्वतःची लिपी डेव्हलप केली होती, ती लिपी होती क्युनिफॉर्म्स। तिला म्हटलं जातं क्युनिफॉर्म्स। क्युनिफॉर्म्स म्हणजे काय आहे, किला कुर्ती। आपल्याला माहिती आहे क्युनिफॉर्म म्हणजे क्युनी म्हणजे काय, खिळा। हिच स्ट्रक्चर खिळ्यासारखं होतं म्हणजे असे खिळे होते वेगवेगळे, म्हणजे हे त्यांचे सगळे मुळाक्षर आहेत एबीसीडी ज्याला म्हणतात किंवा अभकड आहे, ही अशी वेगवेगळ्या रूपात होती। ही चित्र रूपात होती इजिप्तची हायरोग्लिप्स त्याला म्हटलं गेलं, याला म्हणते क्युनिफॉर्म। हा आहे दुसरा प्रकार। आणि या काळात त्यांनी काय केलं, मातीच्या चकत्यांवरती ही सगळी अक्षरं कोरली, तो व्यवहार सगळा कोरला आणि त्या व्यवहारातूनच ती मातीच्या चकत्या मातीच्या विटांच्या जशा भट्ट्या असतात त्या भट्ट्यांमध्ये भाजून अशा हजारो चकत्या आपल्याला मेसोपोटेमियाच्या परिसरात सापडलेल्या आहेत। याचं वैशिष्ट्य म्हणजे या दोन्ही लिपी वाचता येतात आज सुद्धा, त्यामुळे यांचा सगळा इतिहास ज्ञात आहे। तिसरी महत्वाची संस्कृती म्हणजे चिनी संस्कृती। चिनी संस्कृती जवळपास त्या काळातल्या 6-8 हजार वर्णाक्षर होती, त्यातली बऱ्यापैकी आता ती चीनमध्ये अजूनही वापरतात आणि ती देखील वाचता येते, त्यामुळे चीनचा सुद्धा प्राचीन इतिहास हा ज्ञात आहे। चौथा महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे आपला सिंधू संस्कृतीचा, ज्याला आपण इंडस सिव्हिलायझेशन सुद्धा म्हणतो किंवा हडप्पा सुद्धा म्हणतो। या काळातली लोक जगातलं सगळ्यात चांगलं नागरीकरण असणारी चांगली नगरं उभारलेली संस्कृती म्हणजे भारतातली सिंधू संस्कृती। म्हणजे आता आपण हडप्पा मोहेंजोदडो हे जरी पाकिस्तानात समजत असू पण त्या व्यतिरिक्त हिचा प्रसार फार मोठ्या स्वरूपात होता, म्हणजे भारतातली राखीगढी असेल, कालीबंगण असेल, लोथल असेल, अशी अनेक ठिकाणं आहेत। ही सिंधू संस्कृतीची अनेक नगरं भारतात सुद्धा विविध नद्यांच्या किनारी विकसित झालेली दिसतात। यांची लिपी थोडीशी विचित्र होती,
ही पूर्ण चित्र होती अनेक चित्र अशी त्याच्यामध्ये 90 गुण जास्त त्याच्यात आपल्याला सिंधू संस्कृतीच्या याच्यात आपल्याला मुद्रा सापडतात आणि यांचं वैशिष्ट्य आहे की ही अजूनही आपल्याला कोणालाही वाचता येत नाही ही सुद्धा चित्रलिपी आहे हे आपलं दुर्दैव आहे की आपल्याला अजून ही लिपी वाचता आली नाही ज्यावेळेस सिंधू संस्कृतीचा लिखित इतिहास जाणून घेण्यासाठी ही लिपी वाचायला आपल्याला जमेल त्यावेळेस आपला भारताचा सिंधू संस्कृतीचा इतिहास हा एका आणखीन संशोधनाच्या दृष्टीने आणखी वरच्या स्तरावरती गेलेला असेल तर अशा पद्धतीने भारतामध्ये सिंधू संस्कृतीच्या नंतर ऱ्हास झाला आणि या ऱ्हासानंतर वेगवेगळ्या संस्कृती वेगवेगळे बदल होत गेले मात्र या काळात कुठेही लिखित साधनं सापडत नाही मग काळ येतो इसवीसन पूर्व 5वं 6वं शतक म्हणजे या शतकामध्ये पुन्हा एकदा लिखित साधनांची वर्णन सापडायला सुरुवात होते जैन बौद्ध चार्वाक असे अनेक पंत उदयास आले त्यांनी त्यांचे धर्म वाढवले समृद्ध केले आणि याच्यामध्ये भारतातल्या लिपींची नावं आपल्याला सापडतात जसं की आपल्याला समवयांग सूत्र आहे पन्नवणाम सूत्र आहे किंवा असणार ललित विस्तार आहे बौद्ध धर्माचा महत्वाचा ग्रंथ याच्यामध्ये विविध लिपींची नावं सापडतात समवयांग सूत्रमध्ये जवळपास 15 लिपींची नावं सापडतात पण या लिपींचे अवशेष मात्र सापडत नाही किंवा ललित विस्तार नावाचा काही बौद्ध ग्रंथ आहे त्याच्यामध्ये 64 प्रकारच्या लिपी भारतात अस्तित्वात असलेली नावं सापडतात यामध्ये सगळ्यात पहिलं नाव प्रत्येक ठिकाणी येतं ते म्हणजे बंभी लिपी आता हा शब्द संस्कृत प्रचुर नसल्याने हा आहे पाली प्राकृत अर्धमागधी या पद्धतीमध्ये असणारा त्यामुळे याला बंबी म्हणजे ब्राह्मी लिपी दुसऱ्या नंबरवर सापडते खरोष्टी लिपी खरोष्टी लिपी ही वायव्य प्रांतात भारतात सापडते तर खरोष्टी म्हणजे खर म्हणजे गाढव गर्दव आणि ओष्टी म्हणजे ओठ म्हणजे गाढवांच्या ओठांप्रमाणे दिसणारी लिपी ती खरोष्टी लिपी ती उजवीकडून डावीकडे लिहितात ब्राह्मी डावीकडून उजवीकडे लिहितात ती आपण आता नक्कीच लवकर शिकणार आहोत या लिपींचं वैशिष्ट्य काय आहे काय नाही हे आपण लिपीच्या पुढच्या सेशनला जाणून घेऊयात मला सांगायचं काय होतं की हा पूर्ण लिपीचा प्रवास मानवाने कशा पद्धतीने विकसित करत आणला आणि आज आपण अगदी वेगवेगळ्या माध्यमातून लिहितोय लिपीचं एक वैशिष्ट्य असतं शक्यतो आपण बोलतो त्या शब्दांना चिन्हबद्ध करणं आणि प्रत्येक उच्चारानुसार त्याला एक चिन्ह देणं हे त्या आदर्श लिपीचं प्रमाण मानलं गेलेलं आहे आता आपण पुढच्या सेशनकडे वळूयात आपली ब्राह्मी लिपी